सगळे शुभेच्छा दिना. बऱ्याच तेपान आम्ही मेळटा. आजची जी पहिली मिटींग असा ती पॉवर डिपार्टमेंटाची. ह्या पॉवर डिपार्टमेंटाच्या मिटींगेक म्हजे बरोबर सेक्रेटरी पॉवर आणि चीफ इंजिनियर पॉवर डिपार्टमेंट अशी मिटींग, कंबाईन मिटींग अलॉंग विथ ईच अँड एव्हरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड सुप्रिटेंडिंग इंजिनियर अशा सगळ्या घेऊन त्यांची ओळख पाळप, त्यानंतर त्यांचे काम किती, खंयच्या डिव्हिजनात खंयचो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असा, त्याचे नाव किती, परत मन्सून पिरियड येतात, मन्सून पिरियडात टॅकल ते कसे करतले, त्यानंतर जे जे डे टू डे प्रॉब्लेम्स असतात, कन्झ्युमर प्रॉब्लेम असतात, हे सगळे विषय जाणून घेऊ खातीर आजची मिटींग झाली. ह्या फुडल्या दोन दिसांक सबंद डिपार्टमेंटाच्या असिस्टंट इंजिनियरांक आम्ही डिव्हिजन मेळटले. सेक्रेटरी वील बी एज पर हीज अवेलेबिलिटी तो येतो, कारण त्याचे कडे आणि दोन तीन चार्ज असा. आणि त्यानंतर प्रत्येक ज्युनियर इंजिनियरांक आम्ही मेळटले, कारण फिल्ड वर्कांत ज्युनियर इंजिनियर असतात आणि फिल्ड वर्कांत जो मनीस काम करता ताका कठीण परिस्थितीत तो कसो काम करता, ताका कठीण प्रॉब्लेम्स किते, हे सगळे जर जाणून घेतले जाल्यार ज्युनियर इंजिनियरांकूय मेळपाची आवश्यकता. प्रत्येक तालुक्यातलो ज्यो कॉन्स्टिट्युएन्सी आसा त्यांचो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांचो असिस्टंट इंजिनियर, त्यांचे ज्युनियर इंजिनियर, त्यांचे लिस्ट बघला. आणि त्यानंतर ज्यो ज्यो अपूर्ण स्थितीत कामं पडल्या त्यांचे लिस्ट बघला. नवे जे प्रोजेक्ट्स पायपलायनीत आसा ताजे आसा, ऑनगोईंग वर्क्स म्हणटा आम्ही, ताजे लिस्ट वेगळे मागला. आणि हे सगळे करतसर आमकां जवळजवळ एक तास झालो डिस्कशन झाले. बाकीचे डिस्कशन अजून जावं ना, जो प्रश्न तुम्ही मागीर म्हाका विचारताले तन्मार प्रोजेक्टा विशीं डावट ना, पूण तो प्रोजेक्टाचेर आमचें डिस्कशन अजून पसून जावं ना. त्या नंतर जे काही प्रोजेक्ट्स आम्ही फाटल्या 5-10 वर्सां पयलीं घेतिल्ले ताजे इम्प्लिमेंटेशन कित्याक सारखे जावना ताजी एक जाण करून घेतली. जे कंडक्टर्स आसा ते वीक कंडक्टर्स जाल्या, त्या बदलपा विशीं आमी चालना कशी दिवपाची. आतां हे सगळे करता आसतना CPWD मॅन्युअला प्रमाणे आमी काम कशें करूंक शकता, कारण जशे PWD CPWD मॅन्युअल अशे मॅन्युअला प्रमाणे आमी काम करताले, तशेंच पॉवर डिपार्टमेंटातूय आम्ही CPWD मॅन्युअला प्रमाणे काम करता. आणि हे सगळे काम करता आसतना प्रत्येक स्टाफाक व्यक्तिगत ताका कसो सहाय्य करचे डिपार्टमेंटान ते पळयले. मागीर पेंडींग बिल्स जी आसा ते आमच्या गाडयांची, बारीक बारीक कॉन्ट्रॅक्टरांची, ती आता ते एका म्हयने भितर जवळजवळ 5 कोटीची बिलां आसा अंडर रेवेन्यू काम केली, ती क्लियर कर म्हणून इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्यानंतर आणि ती जी बिलां क्लियर करप ती फस्ट कम फस्ट बेसीस, जे बील अकाउंट्स डिपार्टमेंटान पयले आयला ते पयले म्हटले, ह्या प्रमाणे ती बिलां कंप्लीट करून सांगले. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज रेवेन्यू कसो वाडोवचो. तुमकां खबर आसा जेन्ना हांव ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान आशिल्लो तेन्ना 72 कोटीचो रेवेन्यू 413 कोटीचेर पर्यंत हांवें पावलो. आणि त्या प्रमाणे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इज वन ऑफ द रेवेन्यू डिपार्टमेंट ऑफ गोवा गव्हर्नमेंट. आणि तो रेवेन्यू इमिजिएट कसो वाडोवपाचो ताजेर सेक्रेटरीन तांकां ब्रीफ दिला. प्रत्येक म्हयन्याचें बील त्या त्या टायमार कंज्युमरा वचपाक जाय हे कंपलसरी आमी करतले. आमकां फुडें 1 महिनो जाय, ह्या 2 महिन्याची बिलां एकादली फाटी फुडें जाय मुखार उरली, पूण तिसरे म्हयन्या म्हणजे सादारण जून म्हयन्या आमची सगळे डिपार्टमेंट जी
कंज्युमरां बील इश्यू करता तीं बिलां 31 दिसांची भितर आसतली म्हणजे मॅक्झिमम आमी धरलो 30 पूण येदा कदाचीत फाटी फुडें जाय तें 31 दिसां भितर आसतले आनी तो प्रयत्न पूर्ण करपा खातीर आमी कमिटमेंट घेतले जो कमिटमेंट त्या फाटल्यान चीफ इंजिनियर आनी ताजे वयर सेक्रेटरी आसतालो सगळ्यांत म्हत्वाचें जें डिसिजन घेतलां तें रेवेन्यू ओरिएंटेड तें म्हणजे जो मनशान किंवा ज्या कंज्युमरान तीन गोश्टी मागल्या एक म्हणजे चेंज इन नेम दुसरें मागलां तें ताणें चेंज इन लोड आनी तिसरें व्हेरी इम्पॉर्टंट इज कमर्शियल कनेक्शन चेंज इन कॅटेगरी म्हणटा कमर्शियल कॅटेगरी म्हणजे डॉमेस्टीक आशिल्लें कमर्शियल आनी हें कमर्शियल जर आमी केलें आसत जाल्यार जवळ जवळ आमकां तिप्पट रेट आनी आमचो रेवेन्यू वाडूंक शकता आनी त्या खातीर ते तांकां इंस्ट्रक्शन दिल्या डायरेक्शन दिल्या की असिस्टंट इंजिनियर लेवलाक हें काम 25 तारीख पर्यंत कंप्लीट जावपाक जाय हेतूंत तीन विशय आसा चेंज इन नेम ऑफ कनेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट वीच इज पेंडींग फॉर लॉंग दुसरो लोड इनक्रीज आनी व्हेरी इम्पॉर्टंट दीस कॅटेगरी इन फ्रॉम डॉमेस्टीक टू कमर्शियल हे जर केले आसत जाल्यार इमिजिएट रेवेन्यू इनक्रीज जावपाक लागतलो आनी जे डिपार्टमेंट जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आसा ताजे बार चार्ट सबमीट करून सांगल्या कारण देर इज अ डिले इन द प्रोजेक्ट आनी त्या खातीर ते सगळे बार चार्ट येतात ते एका विकान सगळे एक एक कॉपी प्रत्येकाक वतली चीफ इंजिनियराक वतली सेक्रेटरीक वतली आनी एक कॉपी म्हाका येतली सगळे कामाची मोठ्या कामाची जी अंडर कॅपिटल आनी रेवेन्यू पावर एक्झिक्यूट करता आसतना पावर दिल्ली आसता प्रत्येक एक्झिक्युटीव्ह कमिटीक पावर दिल्ली आसता एक्झिक्युटीव्ह कमिटीक पावर कशी एक्झिक्युटीव्ह इंजिनियराक पावर दिल्ली आसता 3 लाख अंडर रेवेन्यू आसता ती इम्प्लिमेंट करता आसतना खोट कितें आनी खरें कितें हेय तांणी बरोवपाची गरज आसा कारण खुबशे कडेन आमकां अशें दिसता की ज्यो जुने कंडक्टर जाल्यात थंय जर झाडां गेलीं आनी ती झाडां जर बांदिना जाल्यार ताचो इफेक्ट गांवांगांवांत जाता आनी हो चडसो गांवांत जाता आनी त्या खातीर ते कट करपा खातीर ते इंस्ट्रक्शन सांगल्या दिल्ले आसा आनी मनसून जो आसा तो मनसुनाक कितें जाता तें तुमकां हांवें सांगपाची गरज ना वादळ येता अशा वेळार आमी कितें करपाक जाय हे सगळे इंस्ट्रक्शन्स तांकां दिल्या आनी त्या प्रमाणे ही पयली मिटींग आशिल्ल्या कारणान आमी चड वेळ घेवना आनी दुसरे असिस्टंट इंजिनियर आसा ते आमी इतर शेनवारा नाजाल्यार सोमार मंगळारा पर्यंत तांकां मेळटले आनी तांचेय प्रश्न कितें कितें आसा ते आयकतले आतां विचारा पावसाळ्यातून सांगला पळय की आतां मोठ्या प्रमाणांत वादळ येता आनी पोरू अशें घडलें की कांय गांवांनी आनी इवन कांय तालुक्यांनी 3-3 दीस म्हळ्यार लायट नाशिल्ली लोकांक प्रचंड त्रास जाले सो हे हाजी पुनरावृत्ती न जावपा खातीर तुमकां कितें करचें पडटलें त्या दृश्टीन तुमी सांगपाक शकता त्या खातीर आमी अशें ठरयलां ज्यो पावर दिल्या अंडर रेवेन्यू प्रत्येक एक्झिक्युटीव इंजिनियरांक त्यो पावरींतल्यान तांकां तें आमी इम्प्लिमेंट करपाक लायले आतां फॉर एग्जाम्पल तुका हांव एग्जाम्पल दिता एक ट्रान्सफॉर्मर सादारण 75,000 खर्च आसा जाल्यार तांकां तो खर्च करपाक पावर आसा ते पावर युटिलायज करना ही पावर तांकां आमी दिवपाचें ठरयला ऑलरेडी तांकां आसा तांकां इन्सिस्ट करपाक इश्यू आसा सर पळय पंचायत विलेज लेवलाचेर सद्याक लायट सारकी ना तुमी फ्लॅटांक लायटी दीत आसा कोणी सांगले लायट सारकी ना लायट सारकी ना ही गोंयांत आयका सांगता तुमचें मातशें चुकता अशें दिसता वी आर फार बेटर देन अदर स्टेट्स कीप इट इज मायंड लायट वता तो खूब प्रोब्लेम आसता लायट सारकी ना म्हणून न्हय लायट वता हेका खूब प्रोब्लेम आसता तो एकूच लायट ना म्हणून न्हय थोडो जे आमकां आमी हांगा मॅन्युफॅक्चरींग करना आमचो मेन प्रोब्लेम गोवा
की आमची मूळ लायट ना, आमकां मध्य प्रदेशांतल्यान येता, आमकां कोल्हापूरच्यान येता, आमकां कर्नाटकांतल्यान येता, आमकां गुजरातल्यान येता, आमकां दुसऱ्या स्टेटीचेर डिपेंड रावचें पडटा. आणि त्या खातीर असे जे प्रयत्न आसात ते निग्लिजिबल आसात कम्पेर्ड टू अदर. आज लोड शेडींग केला सबंद आंध्राक, तुमकां खबर आसा आंध्रातल्यो फॅक्टरी जवळ जवळ म्हाका दिसता 5 तास सुद्दां चल्ला अशी परिस्थिती आंध्रांत आसा. आमी तरी फार बेटर बिकॉज वाय दीस इज हॅपन बिकॉज ऑफ कोल शॉर्टेज. हे आतां हेका प्रॉब्लेम गोवा गव्हर्मेंट कितें करतलो, हेका कोणूच कांय करूं शकना. आमी ते पळोवपाची आवश्यकता आसा बिकॉज ऑफ कोल शॉर्टेज. आतां हो कोल शॉर्टेज कित्याक जालो बिकॉज ऑफ रशिया आनी तुमकां खबर आसा जें कितें चल्लां भायर. परत हांगा तुजो चायना प्रॉब्लेम जाला, तांणी लॉकडावन केलो सगळें, जे कंडक्टर्स आनी हे जे तांचे जे मटेरियल जाय तांकां मॅन्युफॅक्चरींग मटेरियल ते शंघायच्यान येताले. शंघाय एक म्हयनो लॉकडावन आसा. अशें खूब म्हणजे मायनर मायनर गोश्टी मेक्स अ प्रॉब्लेम. सर पण हेच्या सायडीन तुम्ही सगळे इश्यू सांगता कनेक्शन दिवपाक आनी ताका कांय प्रॉब्लेम ना, सांगता ना ताका कांय प्रॉब्लेम ना. म्हाका तरी दिसना इट इज नॉट एफेक्टिंग टू हे. आमी अजून पसून लोड शेडींग करू ना. आतां फुडें आमकां करचें पडलें आमी करतले. एक्सेस पावर आसा आमचे कडेन ना, आमचे कडेन बॅलन्स पावर आसा. आमचे कडेन एक्सेस पावर ना, आमचे कडेन कमी ना, आमचे कडेन बॅलन्स पावर आसा. बॅलन्स पावर आसा. कोणी सांगू तुका आमचे कडेन कमी पावर आसा कोणी सांगले ते तरी सांगा तुका. कोणी सांगले खंय लोड शेडींग केला नंतर आमी अजून पसून आमी करू ना. आतां आमी करचें पडल्या बिकॉज ऑफ टुरिस्ट जे लोक येता आमच्या गोंयांत सॉलिड हीट जाता. त्या खातीर आमकां ज्यो प्रश्न एक एक उपस्थीत जाता ताका लागून कितें करचें पडटलें हें आमकां मे म्हयन्या कळटा सादारण 15 मे पर्यंत. आणी टुरिस्ट जर कमी जाले जाल्यार आमकां तेंय करपाची आवश्यकता. सर तुम्ही म्हटले की पॉवर जे आहात त्यो ई जे ई त्यांना दिले की पॉवर असा त्यो इम्प्लिमेंट करम्प्लिमेंट करनाशिले. फंड अवेलेबिलिटी असा, फंड अवेलेबिलिटी असा आणि जे कोणाची बिल पेंडिंग असा एका महिन्यात आम्ही क्लिअर करतो. इम्प्लिमेंट करनाशिले पॉवर असले इम्प्लिमेंट करना. आता फॉर एक्झाम्पल मोठी झाडं पडली तर त्यांना पॉवर असा काढपाची ना. ते म्हणतात प्रत्येक फाउंड किती म्हणतात करून नाशिले ते. आता तेच सांगतो मिनिस्टरांनी करू ना. हा मिनिस्टरांचे राहू ते म्हणता किती मिनिस्टरांनी हे प्रश्न पळोवपाचे ते. सुदीप पॉवर दिली त्यांनी पॉवर त्यांनी पळोवपाचे मिनिस्टर किती पळयतात कोणाक खबर असा ते पळयतले. मिनिस्टरान हे गोष्टी करपाचे जाल्यार मागीर ते किती असा. सुदीपबाबाने महत्वाची भारत चीफ इंजिनियरांनी जर हे करचे पडले जर ही आणि ही किती करतात पॉवर ही इम्प्लिमेंट पॉवर असली म्हणून जाल ना. तू काय खूप पॉवर असा तू इम्प्लिमेंट करतो सगळे पॉवर ही पॉवर इम्प्लिमेंट कर फंड ना म्हणतात लॉट ऑफ पॉवर ही इज इम्प्लिमेंटिंग हिज पॉवर. नो नो तुमकां खबर आसा जेन्ना डिबेट जाली तेन्ना हांवें एक इश्यू काडिल्लो. हांव पण तुमच्या लक्षांत आसा की तोच इश्यू म्हजो सुप्रीम कोर्टान हायलायट केला आणि वयर काढलो. आणि तो इश्यू म्हणजे काय सुपांतल्यान ज्यो लायनी आयल्या त्या लायनी वयल्यान हांव हो ज्यो एक्स्ट्रा हे आसा ते कित्याक गेला काय म्हणून हांव तुमकां याद आसा. सेम इश्यू दे हॅव रेज्ड इन द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट हॅज गिव्हन डिरेक्शन टू द डिपार्टमेंट स्टेटिंग दॅट यू यूज दॅट अँड डिपार्टमेंट इज वर्किंग ऑन इट. आता जर हांव आयक आयकतली आता हांव आयल न्हय सो यू गिव्ह अस सम टायम. आय वॉन्ट ऑल्सो टू गिव्ह देम सम टायम लेट देम वर्क आउट प्रॉपरली. कितें ओगीच काडली जीप लायली ताळ्या करून एक सांगा हो जो सुपा जी लायन हाडल्या इट इज प्रायर टू 84 एज पर माय नॉलेज. हांव तुमकां जाय जाल्यार एक्झॅक्ट इयर काढून आमी तुका सांगता फुडल्या फावटी. इट इज प्रायर टू 84 त्या 84 लायनीन आतां थंय कितें कितें जालां
हे कोणी पळेला हे पळवणार. सो आता आमचे इंजिनियर अलॉंग विथ दे कंपनीचे इंजिनियर ते सगळे चेक करताले. 35 मीटर हायट पोल्स असा म्हणजे 35 मीटर हायटीर आमकां कांयच करनासता. जो कॉरिडॉर आमी थंय घेतला तो इट इज 24 मीटर एज पर द आमचो जो हे आसा वी रिक्वायर्ड मिनिमम 40 मीटर. आतां ह्या 24 मिटरान वयर आनी सकयल करून कशें काम करपाचें तें टॅक्निकल आमी कितें उलोवया ताजेर. टॅक्निकल पर्सन थंय बसल्या ते इन्स्पेक्ट करतले. लेट डेम इन्स्पेक्ट, लेट डेम गीव अ न्यू अलायनमेंट आनी देन वील फायनलायज. इतका टाइम ते इश्यू होता सर्वे बा काय करू लागले. सर्वे करपाचो प्रश्न दॅट इज ऑलरेडी लायन. सध्या 100 मेगावॅट न्हय, 100 मेगावॅट तुका ताजे वयल्यान मेळटा सुपाचें. तुका प्रश्न येना तोच प्रश्न आय हॅव रेज्ड इन डिस्कशन डिमांड डिस्कशन इन मे बी 2019 जातले. म्हणजे सुप्रीम कोर्टान सांगला तुम्ही विज्युअली हे पळया ते म्हणून. So can we say that the current power minister is with the sentiments of the environmentalist, the governs everybody? Definitely, definitely. पहिनीचो असं म्हणणे आम्ही आता असं आम्ही पहिनीचो असं म्हणणे आम्ही असं. सर तुम्ही तर रेव्हेन्यू जनरेशन म्हटला पण लोड बिल म्हटला पण कितला रेव्हेन्यू तुम्ही एक्सपेक्ट करता? कितला रेव्हेन्यू? रेव्हेन्यू पळय हा तुम्ही इतलंच सांगता. आय एम सिटिंग ऑन दिस चेअर, इट इज नॉट इवन 24 आवर्स. No, I'm just asking. Yesterday evening 7:30 I got this book and I assured to every citizen of this state that for revenue I will go to the extent. Revenue generation is a must. And revenue generation kasa karav he maka koni shikavle ki nahi. So JERC je sangla ki pila vadaya bin to slab to vadetle tumhi. See, JERC ne amka khub instruction dila. I have asked them to put a file to me. I want to take concurrence from CM also. Khanchi gosht vaatte astana mukhyamantri ati karpakut jay. So you sagle goshti mukhyamantri as a finance minister and if he agrees then only procedure will start. Would you take into consideration also aata petrol vaadla ye vaadne tar ani problem hota? There are problems in not in India. There are problems in world today. कोणी तरी म्हाका सांगले ही बाटली हांगा 110 रुपया पडटा म्हणून पेट्रोलाची. ती दुबई 110 पडटा. काडा आणि पळया कोणी तरी रॉंग इन्फॉर्मेशन दिलं तुम्हाला. मुद्दाम काढले म्हाका प्रश्न विचारलो आणि दुबई असो यू गेट 110 रुपीज पर लिटर. एव्हरी टाइम सांगता जेव्हा इफेक्ट जाता त्यांना तुम्ही परदेशात बघा हे इफेक्ट झाला. पण इलेक्ट्रिसिटीचा आणि त्या खातीर आम्ही सोलर पॉवर जनरेशन मोठ्या प्रमाणात टेको दिलो असा. ते हे आणि परत बाकीच्यो गोष्टी अशे दोन गोयात किती असतात ते पळव. सर गोयात प्लॅनिंग असा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचे किती होईल अजून बसून इलेक्ट्रिक डिपार्टमेंट इज इन द प्रॉफिट ऑर लॉस राइट नाउ. कित्याक वन टाइम सेटलमेंट 400 कोटी आमचे उभाचे खुद्द मंत्र्यान त्या वेळार सांगला 25 कोटी आयले. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट इज इन प्रॉफिट ऑर लॉस राइट नाउ. एट पार
जॉब रिक्रुटमेंट चालू असा एज पर रूल्स एज पर आर आर वी आर गोइंग टू कंप्लीट ऑल रिक्रुटमेंट सर विल देयर बी एनी लोड शेडिंग इन द अपकमिंग मंथ दैट आई कांट टेल यू अलेगिस असले आज कशी घडते सर सदां एक इश्यू असतो म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट जे असा आय डी सी तांकां पॉवर सप्लाय सारखं जायना म्हणतात ते बिझनेसाचेर अफेक्ट जाता अनइंटरप्टेड पॉवर मेळना आणि हेचे पहिली बसून तरी जाऊना पुढे जाऊ शकता अजून बसून जाऊ शकता म्हणतात लोड शेडिंग जर बाकीच्या स्टेटींनी केलं जाता आमच्या इशू म्हणतात पॉवर मिनिस्टर सोलर सबसिडी इशू असं बरं आहे त्याच सांगत नाही आम्ही चालू करा आम्ही चालू करता तो डिपार्टमेंटाची हे म्हणजी 20 तारखेक असा 20 तारखेक त्या डिपार्टमेंटात ते सगळे स्टाफांक घेऊन बसतलो आणि हा किती मुखार करतलो कसं मुखार करतलो तो तुमचा प्रश्न चुकून दि बाय मिस्टेक आणि त्यांच्या वडा पळय ती तू किती उलयता ते आमचं कळलं ताजेर आमचे बरेच डिस्कशन झाला हॉट डिस्कशन झाला हॉट आणि ताणे चीफ इंजिनियरांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांक सांगला की 8 दिसां भितर सगळे मोकळे जाऊ सो हांवें ताका वाडयले डेट आनी 25 तारखेक कित्याक मदीं आतां फाल्यां आंबेडकर जयंती परत गूड फ्रायडे आसा परत इस्टर आसा हे सगळ्यो गोश्टी परत ईद आसा हे सगळ्यो गोश्टी केल्या तांकां म्हणलें 25 तारीख परत दिले तांकां टायम दिला सो अनइंटरप्टेड पॉवर सध्या तरी गोंयांत सध्याच्या सिच्युएशन पॉसिबल ना म्हणटा अनइंटरप्टेड पॉवर खंय आसा अंडरग्राउंड कॅबलिंग जो चाललो आहे ते खूप मोठं प्रोजेक्ट ते फंड अवेलेबिलिटी प्रमाणे आम्ही काम करतले म्हणजे माहिती प्रमाणे जवळजवळ 700 कोटी वयर टेंडरां आम्ही काढल्या त्यातून म्हाका दिसता 200 कोटीची 2 सबस्टेशनां आसा आणि हे सगळे अंडरग्राउंड कॅबलिंग केले म्हणून उपयोग ना आमच्याकडे सबस्टेशनही तशी असपास जाय जावपाक जाय ते काम करपाक नाका काढू कितले समजा आता रस्ते काढल्या काम जाता त्यांना खरंच आहे किती 3-4 वर्ष झाली आम्ही ते करतात हेही काम तसेच नाही अंडरग्राउंड चालू अंडरग्राउंड गोयचे अंडरग्राउंड करताना 25 वर्ष पण रुरल एरियेन ते जाऊन जाय प्रायोरिटीचे असे दिसतात अंडरग्राउंड केबल फॉरेस्ट एरिया अग्रिकल्चरिस्ट ज्याकडे रावतात थंय सामके आम्ही टॉप टॅलेंटी घेऊन तुम्ही आम्ही घेऊन ठरलेला खयच्या एरियान फॉरेस्ट एरिया हेजी फॉरेस्ट एरिया टॉप प्रायोरिटीचेर घेऊन फॉरेस्ट आणि अग्रिकल्चरिस्ट नॉट ओन्ली फॉरेस्ट अग्रिकल्चरिस्ट ऑल्सो यू हॅव टू हेल्प देम ऑल्सो अनेक इशू असतात तुम्ही आले अनेक इशू असतात म्हणजे आमची हे असा पण स्ट्रीट लाईट असा पण ताजो वचत ती स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम असा लोकांना प्रवास करता सुद्धा प्रचंड त्रास होता काळखान काय दिसना रस्ते सुद्धा दिसना हायवेचेर सुद्धा व्हेरी सिरियस इश्यू असा एक मात्र तुम्ही घेऊन खूपशे स्ट्रीट लाईट 8 दिसांक दिता किती आम्ही तो कॉन्ट्रॅक्ट बी केला नाही पहिली सगळे स्टडी करता आणि मगाय म्हणून थोडो अभ्यास करून दिले आणि इश्यू आयलो सर की जेई आणि एजीने विलेजात झालं की चलता म्हणजे किती करता गटरांनी बी फोल घालता विचारीत न्हू जाल्यार आम्ही खंय सगळ्या तशेंच करता खंय गट पायपा पडटा विचारीत जाल्यार नांव म्हणटा तशें ना आमी खंय बाकी जागे तशेंच गटरान पोल घालता म्हणटा तेजेर तुमी कितें करताय पहिली पोल घाल्या काय गटरां पहिली पहिली गटरां मारले उपरांत पोल घालले उपरांत पोल घालता गटरांचे आसा सर पोल हे प्रूफ आसा म्हजे कडेन अशेंय प्रूफ आसा ज्या कडेन पयलीं लायनी घातल्या त्याच्या पोंदा मागीर घालना मागीर सांगता आमकां तें लायनी काड म्हणटा आनी मागीर लायनी काडटा आनी मागीर ते पोवर काडून खंय घालचें पडलें रस्त्यार घालचें पडलें आनी थंय जर गटर आसा जाल्यार रस्त्यार मागीर घालचें पडलें गटर अशें न्ही तें
कोण शेवट एक कोण करता कन्झ्युमर करता कन्झ्युमर करता इश्यू खूप असा इश्यू जर हांव तुमकां वेगळे वेगळे इश्यू सांगता फॉर एग्जाम्पल रस्तो पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट करता एक्विजिशन कोण करता पब्लीक वर्क्स करता पॉवर डिपार्टमेंट त्या रस्त्यार पोल घालता आणि 25 वर्सांनी जेव्हा रस्तो रुंद करपाक जाय तेन्ना पॉवर डिपार्टमेंट सांगता तू त्या पोलाचे पैसे पे कर आता ह्यो गोष्टी दोन्ही सरकाराच्यो बी डब्ल्यू डी एक्सेप्ट करता रूल रुला प्रमाणे ताणी करपाक जाय पण तांचे कडेन जायना म्हणून बी डब्ल्यू डी पण सध्या उदक बी डब्ल्यू डी इज पेईंग बी डब्ल्यू ऑन इन द बुक्स ऑफ अकाउंट बी डब्ल्यू डी इज पेईंग आता किती हा शेवट दोन्ही पहिली पहिली तुमच्याच पोलाच्या फायबर ऑप्टिक केबल्स बी काही प्रोजेक्ट आम्ही घेतले ते कंप्लीट फेल्युअर झाल्या म्हणून ते परत करपाक जाय हांवें सुरवातीक सांगला एबीसी केबल आहात तुम्ही कंटिन्यू करता का सारखेच फेल्युअर ते असे ना दुसरे कॉन्ट्रॅक्ट ज्या कडेन फेल झाला त्या लोकांक आम्ही ट्रेनिंग दिले आणि ते चार्ज करपा खातीर ज्यो आमच्या एक्झिस्टींग लायनी असा त्यो तांकां कशे कनेक्ट करतले ट्रेनिंग तांचो पिरियड चालू जातो लास्ट कॉन्ट्रॅक्ट हांव इतलेच एश्युरंस दिता जे कॉन्ट्रॅक्टाचेर मनीस ज्यांचे इंटरव्यू घेतल्या तांकां फिक्स करपाची जबाबदारी आम्ही घेतल्या इंटरव्यू घेतिल्ले कॉन्ट्रॅक्टाचेर इंटरव्यू ज्यांचो घेतला एडवर्टायजमेंट पेपरांनी आयल्या इंटरव्यू घेतल्या त्या भुरगे जर 10 वर्सां ओवर एज आसा मुख्यमंत्र्याकडे एज ए फायनान्स मिनिस्टर हांव स्वतः उलयतलो आणि ह्या भुरग्यांक योग्य ज्ञान दिवपाचो प्रयत्न करतलो इंटरव्यू घेऊन नासताना डायरेक्ट इंटरव्यू घेऊन तांकां आम्ही काय करू शकना असे कितले ज्यांकां ऍडव्हर्टायजमेंट दिल्या कॉन्ट्रॅक्टाचेर इंटरव्यू घेतल्या ते 10-15 वर्सां काम करता ते ओव्हरेज झाले जाले सुद्धा ते डिपार्टमेंटात घेऊन आम्ही त्यांचा योग्य न्याय दिवपाचो प्रश्न विचारून टाइम वेस्ट करू नये ते मनीस ते भुरग्यांनी जॉईन जावपाचे ऑर्डर करले तुमकां आंदोलना घडले रस्त्यार इंटरव्यू न घेतिल्ले लोकांनी आंदोलन केले जाल्यार सुप्रीम कोर्टाच्या इच्छेच्या प्रमाणे तशी गटारा पोटच्या नाजलो ताजी एनओसी आता हा काय उलयना आमदाराक मेळ्ळे नंतर सुनिंदा माने बरी इम्पॉर्टंट विषय असा पहिली इलेक्शना पहिली थोडे येताला पहिली रिक्रुटमेंट झाला ज्युनियर इंजिनियरांचे त्यांचे किती ज्यांचे इंटरव्ह्यू झाले एक्झामी घेतल्या ज्यांचे रिझल्ट आउट झाल्या ताजे हांव ह्या वेळार हांव पळयले शिवाय काय उलयना सर पण ते सर पळय उदक पूण सर ते गडरांचे वचून आता लोकांच्या घरांनी वयता कित्याक कामी जातला म्हणून चालू आहे.